नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीसाठी जे फॉर्म आहेत ते फॉर्म भरण्याची आज शेवटची तारीख आहे. आज तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो 25 ऑगस्ट. आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी काय केलेलं आहे, कॉल मेसेजेस केलेले आहेत की फॉर्म भरायला काहीतरी अडचण येते, तर त्यामुळे आपण हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी बनवत आहोत. सर्वांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे ज्यांनाही फॉर्म भरायला काही कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल त्यांचे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. लक्षात ठेवा, आपण एकदम सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा हे सर्व काय करणार आहोत या ठिकाणी बघणार आहोत. येते लक्षात? चला तर सुरुवात करूयात. सर्वात आधी लक्षात ठेवा, आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल. आपण रजिस्ट्रेशन करायचंय तर त्या पेजवर आलेलो आहोत. आपण आता फॉर्म भरायला सुरुवात करूयात. पहिलं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो काय करायचंय, स्वतःचं नाव, त्यानंतर आपण कन्फर्म केलं, त्यानंतर वडिलांचं नाव येते लक्षात, आणि त्यानंतर सरनेम आपल्याला येते लक्षात. बघा, तर या ठिकाणी काय आहे, सर्वात आधी स्वतःचं नाव टाकायचंय, पुन्हा ते कन्फर्म करायचंय, त्यानंतर वडिलांचं नाव ते पुन्हा कन्फर्म, आणि त्यानंतर आपल्याला आपलं जे सरनेम आहे आडनाव टाकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, येते लक्षात. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जे पण नाव टाकताय ते नाव तुमच्या 10वीच्या मार्कशीटला काय, 10वीचं तुमचं गुणपत्र काय विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याशी तंतोतंत जुळणारं असावं. येते लक्षात? येते लक्षात? ते काय करायचं सर्वांनी लक्षात ठेवायचंय. त्यानंतर पुढे आपल्याला आपला फोन नंबर टाकायचा आहे. येते लक्षात? फोन नंबर टाकायचा, पुन्हा एकदा कन्फर्म करायचा फोन नंबर. येते लक्षात? आणि महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा सर्व विद्यार्थी मित्रांनो, जो आपण फोन नंबर या ठिकाणी देणार आहोत तो परीक्षा म्हणजे निकाल लागेपर्यंत हाच नंबर आपल्याकडे काय असणं आवश्यक आहे, कारण की सर्व जी तुमची इन्फॉर्मेशन पाठवतात ती याच नंबरवर येणार आहे. क्लिअर आहे? त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे मेल आय डी. येते लक्षात? पुन्हा या ठिकाणी आपला मेल आय डी देखील काय करायचा आहे कन्फर्म करायचा आहे. क्लिअर? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्हा परिषद कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरायचा आहे हे काय करायचं आहे या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता या ठिकाणी आपण काय सिलेक्ट करतोय, अमरावती आपण जिल्हा परिषद सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर जो कोड आहे तो कोड आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी टाकलेला आहे. सर्व माहिती एकदा क्रॉस चेक करायची, आणि लक्षात ठेवा पूर्ण एकदा माहिती आपली पुन्हा चेक करायची आहे. नाव बरोबर टाकलंय आपण, त्यानंतर फोन नंबर आपला चेक करायचा आहे, मेल आय डी एकदा सर्वांनी चेक करायचा आहे, कुठल्या जिल्हा परिषदेसाठी आपण फॉर्म भरतोय ते सर्वांनी चेक करायचं आहे, आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर केलं की या ठिकाणी अशा प्रकारचा मेसेज येणार आहे, आर यू शुअर दॅट द डेटा एंटर इन करेक्ट एंटर इन इज करेक्ट ॲज नो चेंज ऑर इडिट. म्हणजे तुम्ही आता ही जी माहिती विद्यार्थी मित्रांनो एकदा रजिस्ट्रेशन केलं की ही माहिती तुम्ही चेंज करू शकत नाही, या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर? ओके केलं आपण तर काय
त्यानंतर अशा पद्धतीने पुढचं पेज येणार आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड दोन्ही ही गोष्टी ज्या आहेत त्या हा या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय येणार आहे एक मेसेज येणार आहे त्यामध्ये आपला पासवर्ड आणि जो रजिस्ट्रेशन आयडी आहे तो या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे हे ते लक्षात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी आपला फोटो हवा आहे फोटो त्यानंतर सिग्नेचर काय करायचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अपलोड करायचं आहे हे ते लक्षात तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण काय बघितलं रजिस्ट्रेशन बघितलेलं आहे कसं करायचं त्यानंतर आता आपण पुढे काय बघणार आहोत पुढे आपण बघणार आहोत की या ठिकाणी फोटो सिग्नेचर अपलोड करायची त्यानंतर आपले डिटेल्स आणि पुढची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपण काय केलंय फोटो आणि सिग्नेचर दोन्हीही अपलोड केलंय फोटो आणि सिग्नेचर अपलोड करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात काय ठेवायची आपल्याला फोटोची जी साईज आहे विद्यार्थी मित्रांनो 20 ते 50 KB किती 20 ते 50 KB या दरम्यानच असायला हवी त्यावेळेस फोटो काय होईल आपला अपलोड होईल आणि जी सिग्नेचर आहे विद्यार्थी मित्रांनो सिग्नेचर देखील अपलोड करताना महत्त्वाची काळजी काय घ्यायची 10 ते 20 KB या दरम्यानच त्या सिग्नेचरची या फाईलची काय असायला हवी साईज असायला हवी फोटो 20 ते 50 KB आणि त्याचबरोबर सिग्नेचर जो आहे विद्यार्थी मित्रांनो किती 10 ते 20 KB हे ते लक्षात त्यानंतर आता आपण कन्फर्म फोटो अपलोड केला या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे की हा माझाच फोटो आहे सिग्नेचर अपलोड केली कन्फर्म करायचं की माझी सिग्नेचर आहे क्लिअर त्यानंतर आता आपण काय करणार नेक्स्ट करणार आतापर्यंत आपण काय काय बघितलं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं विद्यार्थी मित्रांनो ते आपण बघितलंय आणि त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर काय केली आपण अपलोड केलेली आहे चला तर आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय आपल्याला डिटेल्स भरायचे आहेत आता आपला पूर्ण फॉर्म काय या ठिकाणी भरायला आपण सुरुवात करणार आहोत सुरुवातीला आपण विद्यार्थी मित्रांनो रजिस्ट्रेशन करताना सिलेक्ट केलं होतं कुठली जिल्हा परिषद अमरावती त्यानंतर आता आपण बघणार की कोणत्या पदासाठी आपण फॉर्म भरतोय त्यावर सिलेक्ट करायचंय तर कोणत्या पदासाठी आपण फॉर्म भरतोय ज्युनियर इंजिनियर सिव्हिल कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणीपुरवठा या पदासाठी आपण फॉर्म भरणार आहोत त्यावर क्लिक केलं त्यानंतर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो काय करायचंय की अर्जदाराची जात कोणत्या कॅटेगरीमध्ये अर्जदार आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे क्लिअर आहे तर जनरल कॅटेगरीमध्ये आहे तर आपण ओपन खुला प्रवर्ग यावर क्लिक केलंय त्यानंतर कोणत्या प्रवर्गातून आपण फॉर्म भरत आहोत तर कोणत्या ओपन खुला प्रवर्गातून आपण फॉर्म भरणार आहोत हे ते लक्षात त्यानंतर पुढे बघा की आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी ऑफ 40% अँड अबो म्हणजे जे आपलं विद्यार्थी मित्रांनो आपण 40% किंवा त्यापेक्षा दिव्यांगत्व असलेली व्यक्ती आहात का नाही असेल तर होय करायचंय नसेल तर नाही आपण नो केलं त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही जे पण दिव्यांग बंधू असतील आपले लक्षात ठेवायचं त्यांना त्यानंतर अपंगत्वाचा प्रकार आणि काय करायचंय संवर्ग प्रवर्ग या ठिकाणी टाकायचा त्यानंतर पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो PWD सर्टिफिकेट नंबर वगैरे या सर्व गोष्टी जे पण अपंगत्वामध्ये येत असतील त्यांच्यासाठी आहेत त्यानंतर डू यू नीड कंपन्सेटरी टाईम ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन आपल्याला विद्यार्थी मित्रांनो टाईमची आवश्यकता आहे का या ठिकाणी जर आपण हां ओके आपण जर विद्यार्थी मित्रांनो डिसॅबिलिटी कॅटेगरीमध्ये येत असेल तर या ठिकाणी ती आपल्याला सुविधा आहे त्यानंतर बाकीचं हां या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो सगळीकडे नो नो केलेलं आहे त्यानंतर पुढे
आता पुढचा आहे, आर यू एक्झिस्टिंग एम्प्लॉई ऑफ जिल्हा परिषद, म्हणजे तुम्ही जिल्हा परिषदेचे सध्याचे कर्मचारी आहेत का? असेल तर येस करायचं, नसेल तर आपल्याला नो करायचं आहे. त्यानंतर डू यू हॅव व्हॅलिड नॉन क्रिमिलियर. आपण विद्यार्थी मित्रांनो जनरल कॅटेगरीमधून फॉर्म भरतोय, त्यामुळे हे काय येणार नाहीये. क्लिअर. त्यानंतर ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र आहे का आपल्याकडे? ओके. त्यानंतर जात विविधता कास्ट व्हॅलिडिटी येणार नाहीये. त्यानंतर भरती प्रक्रियेबाबत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेली अर्हता पद उपलब्ध असल्याची खात्री करून मी अर्ज करत आहे, त्यामुळे अर्हता पूर्ण न करणारे व पद उपलब्ध नसताना आरक्षणासाठी प्राप्त झालेले अर्ज बाद करण्यात येतील. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे की कोणत्याही प्रकारचे शुल्क आपल्याला परत मिळणार नाही आहे. येते लक्षात? म्हणजे तुम्ही या ठिकाणी आपल्याला कन्फर्म करायचं आहे की फॉर्म भरण्याच्या अगोदर मी सर्व माहिती एकदम करेक्ट भरलेली आहे, त्याचबरोबर मी आधी चेक केलं आहे की कोणत्या ठिकाणी जागा किती शिल्लक आहेत, कॅटेगरीसाठी जागा आहेत का नाहीत. तरीसुद्धा जर मी अर्ज केला असेल तर काय अर्ज बाद होणार आहे, आणि त्याचबरोबर काय जी फी भरली ती सुद्धा पुन्हा मिळणार नाही आहे. क्लिअर. माजी सैनिक म्हणून असेल तर यस, नसेल तर नाही आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आपण त्यानंतर खेळाडू आरक्षण घ्यायचं असेल, यस असेल तर आपण यस करायचं आहे, नाही तर नाही. येते लक्षात? अशा पद्धतीने. त्यानंतर प्रकल्पग्रस्त असेल तर यस, भूकंपग्रस्त असेल तर त्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, त्याचबरोबर अनाथ, या सर्व कॅटेगरीसाठी काय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती जर त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडत असाल तर त्या पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. येते लक्षात? त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे आदिवासी, म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार आहेत, असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, यस करायचं आहे. त्यानंतर पेशासाठी असेल तर या ठिकाणी, त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्ये आहेत का, या सर्व गोष्टी, जनगणना कर्मचारी, निवडणूक कर्मचारी काय, या ठिकाणी जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये येत असाल तरच यस करायचं आहे. त्यानंतर 2019 जी भरती झाली होती जिल्हा परिषद, तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर यस, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर युद्धात, सैन्य दलात मृत पावलेल्या किंवा अपंग झालेल्या सैनिकाचे कुटुंबीय आहेत का, यस असेल नो असेल. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पत्नी किंवा पाल्ये असेल त्यांच्यासाठी यस नो आपण काय करायचं आहे, सर्व चेक करायचे विद्यार्थी मित्रांनो आपण त्यामधल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये येत असेल, नाहीतर नो सर्व ठिकाणी करायचं आहे. विच रिलिजन, आपल्याला या ठिकाणी आपला धर्म काय करायचा आहे सांगायचा आहे, राष्ट्रीयत्व इंडियन. त्यानंतर आधार कार्ड, यस आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय केलं आहे, आपला आधार कार्ड टाकलेला आहे, आधार कार्डचा नंबर. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची जी परीक्षा आहे त्याचं सेंटर कोणतं असावं यासाठी काय करायचं आहे, प्रेफरन्स द्यायचा आहे. काय करायचंय, प्रेफरन्स. आपण पुणे पहिला प्रेफरन्स दिलाय, दुसरा प्रेफरन्स धुळे दिलाय, तिसरा जळगाव, आपण 3 प्रेफरन्स दिलेले आहेत. त्यानंतर आता आपली वैयक्तिक माहिती भरायची, आपल्याला जन्मतारीख वगैरे काय, पंचवीस मे 2000 आपण या ठिकाणी आपली जन्मतारीख टाकलेली आहे. त्यानंतर ट्विन सिस्टर, म्हणजे जुळे भाऊ बहीण मधले असाल तर यस करायचं, नाही तर नाही. त्यानंतर आपली वैवाहिक स्थिती काय, अनमॅरिड, पुन्हा वडिलांचं नाव, आईचं नाव, त्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता, आपल्याला पत्ता टाकायचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी 2 ॲड्रेस, जर तुमचा कायमचा पत्ता आणि आता सध्याचा
पत्ता जो असेल तो एकत्र असेल तर एकच पत्ता टाकायचा आहे, नाहीतर वेगवेगळा पत्ता आपला सिंदखेडा। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला कायमचा पत्ता आणि जो आहे तो पत्ता काय एकच आहे तो आपण टाकलेला आहे। त्यानंतर आज या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन फी म्हणजे आपल्याला फॉर्म भरण्याची फी किती आहे ती आलेली आहे 1000 रुपये। आपलं काही ते राहिले त्यामुळे आता एक एरर दाखवतोय। हां या ठिकाणी आपण वुमन महिला आरक्षणांतर्गत अर्ज करत आहात का हे या ठिकाणी टाकायचं आहे। फिमेल कॅन्डिडेट साठी आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सध्या जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत का नाही हे काय या ठिकाणी पूर्ण काय काय। हाँ आपण या ठिकाणी अजून काय राहिलेलं आहे आपलं सर्व एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं फॉर्म, त्याशिवाय फॉर्म पुढे जाणार पण नाही आहे लक्षात ठेवायचं झालं। यानंतर आता आपण आपली पूर्ण विद्यार्थी मित्रांनो काय डिटेल टाकलेली आहे आणि व्हेरीफाय देखील केलेली आहे। यानंतर आता आपण बघूयात की पुढे आपल्याला नेमकं फॉर्म मध्ये काय काय भरायचं आहे। व्हॅलिडेट केलंय तर आता आपण पुढे आलंय आपलं क्वालिफिकेशन। आपण जे शिक्षणाचे विद्यार्थी मित्रांनो पात्रता आहे ते काय करणार आता आपण फॉर्म मध्ये आपल्या भरणार आहोत। लक्षात ठेवा आता या ठिकाणी त्यांनी एक माहिती दिलेली आहे पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची तारीख विद्यापीठ संस्थेने जारी केलेल्या गुणपत्रिकेवर किंवा तात्पुरत्या प्रमाणपत्रावर असलेली तारीख असेल लक्षात ठेवायचे। चला आता आपण काय करू SSC पासून बोर्ड युनिव्हर्सिटी नाव नाशिक डिव्हिजनल बोर्ड त्यानंतर काय SSC या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं आहे SSC क्लिअर। SSC पास झाल्याचा दिनांक टाकायचा आहे आपल्याला या ठिकाणी। तारीख मार्च 2016 दिले। हां
तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले काय आपण जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, शैक्षणिक अर्हता सर्व आपण भरलेलं आहे। यामध्ये तुमचे 10वीचे मार्क्स, 12वी किंवा डिप्लोमा केला असेल तर ते मार्क्स, त्यानंतर ग्रॅज्युएशनचे मार्क्स, हे सर्व आपण भरले। त्यानंतर जर तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे, जर कुठल्याही प्रकारचा कामाचा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जर एक्सपिरियन्स असेल तर तो देखील तुम्ही या ठिकाणी देऊ शकता। येते आणि त्यानंतर तुम्हाला अवगत असलेल्या भाषा म्हणजे कोणती भाषा वाचता येते, लिहिता येते, बोलता येते, क्लियर। त्यानंतर हां या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण माहिती आता आपण भरलेली आहे, माहिती व्हॅलिडेट केलेली आहे। आता यानंतर आपल्याला फक्त एकदा फॉर्म आपला प्रिव्ह्यू करायचा आहे, म्हणजे त्यामध्ये फायनल चेक करायचं आहे की काही त्यामध्ये चूक आहे का, येते लक्षात, त्यामध्ये काही चूक आहे का, आणि त्यानंतर आपल्याला आता पुढे जायचं आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय फायनल आता आपला फॉर्म पूर्ण भरून झालेला आहे, त्यामध्ये काय काय आपल्याला एकदा फक्त फायनल चेक करायचंय, पूर्ण माहिती दिलेली काय, आणि सर्वांना सांगतो फायनल माहिती व्यवस्थित चेक करायची, सर्वांनी कुठलीही चूक असता कामा नये। नाव, कुठल्या जिल्हा परिषदेसाठी फॉर्म भरतोय आपण ते स्पेलिंग सुद्धा सर्वांनी चेक करायचंय। त्यानंतर कुठल्या पोस्टसाठी फॉर्म भरतोय ते, कोणत्या प्रवर्गातून आपण कुठल्या कॅटेगरीमधून फॉर्म भरतोय ते, त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो काय अपंगत्वामध्ये येत असेल तर त्या पद्धतीची माहिती, त्यानंतर आपण जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत का किंवा राज्य शासनामध्ये कुठल्या नोकरीवर आहेत का, ही सर्व माहिती। त्यानंतर आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो कुठलं EWS सिली सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, या ज्या महत्त्वाच्या माहिती आहेत त्या सर्व व्यवस्थित काय करायचं आहे, भरून घ्यायच्या आहेत। त्यानंतर माजी सैनिकांसाठी, येते लक्षात, त्या पद्धतीची माहिती भरायची। जर तुम्ही महिला असाल तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी सुद्धा तुम्ही आरक्षणांतर्गत फॉर्म भरताय की नाही हे तो सुद्धा तुम्हाला यस नो करायचं आहे। त्यानंतर आपण तुम्ही विद्यार्थी मित्रांनो खेळाडू आहेत का, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, अनाथ, सर्व विद्यार्थी मित्रांनो काय यासाठी जी माहिती आहे ती भरून घ्यायची आहे। त्यानंतर महाराष्ट्राचं तुमच्याकडे डोमेसाईल असणं आवश्यक आहे। डोमेसाईल समोर काय करायचं आहे, रहिवासी आहेत का, यस करायचं आहे। त्याचप्रमाणे कर्नाटक सीमा भागातील जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी त्या पद्धतीची माहिती भरायची आहे। स्वतंत्र सैनिकाचे पाल्य, 1991 जनगणना कर्मचारी, त्यानंतरचे निवडणूक कर्मचारी, या पद्धतीची माहिती भरायची आहे। 2019 जी भरती झाली ती जर तुम्ही दिली असेल तर त्या पद्धतीने यस नो काय असेल ते। त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी किंवा पाल्य असाल, किंवा युद्धामध्ये मृत किंवा अपंग झालेल्या सैनिकाचे कुटुंबीय असाल तर, त्यानंतर आपल्याला धर्म, त्यानंतर नॅशनॅलिटी, आधार कार्ड, त्याचा नंबर, आणि आपलं जे पण 3 या ठिकाणी काय करायचं तुम्हाला पसंतीचे जे परीक्षा केंद्र आहे ते टाकायचे आहेत। त्यानंतर किती फी आहे या पद्धतीने येणार, आपली बेसिक जी माहिती आहे, जन्मतारीख, आपलं वय वगैरे सर्व गोष्टी, येते लक्षात, आईचं, वडिलांचं नाव, पत्ता, हे आपण या ठिकाणी टाकलंय। आणि त्यानंतर आपलं काय केलंय, आपण पूर्ण जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते देखील आपण या ठिकाणी टाकलेलं आहे। कोणती भाषा आपल्याला अवगत आहे ते काय केलं, आपण पूर्ण फॉर्म भरलेला आहे। आता फक्त आपलं काय बाकी विद्यार्थी मित्रांनो, आय ॲग्री करायचं, कम्प्लीट रजिस्ट्रेशन, त्यानंतर फॉर्ममध्ये चेंज होणार नाहीये। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण फॉर्म भरलेला आहे, फक्त काय करायचं आहे, आता फी भरली की आपला फॉर्म सबमिट होणार आहे। क्लिअर आहे सर्वांना? तर लक्षात ठेवा सर्वांनी, या पद्धतीने आपण पूर्ण फॉर्म कसा भरायचा आहे तो व्हिडिओ बघितलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी नक्की लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, आणि चॅनलला देखील काय करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे। सर्वांचं खूप खूप धन्यवाद।